क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे। चार षटकांचा सामना असेल, या सामना आपण सुरू करूया। मनोज आणि स्ट्राइकिंगला फलंदाज सत्या, सतीश आणि मनोज ही जोडी आपण पाहतो, आणि गोलंदाज पंकज। गेम ऑन, लेट्स प्ले। दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी। पहिला चेंडू लाइन पावी लागेल, व्हाइट चेंडू घोषित केलाय, व्हाइट प्लस वन। एकूण दोन धाव मिळत आहेत। अजित निकम सर आहेत, फुल टॉस चेंडू ऑन साइड ला फ्लिक करण्याचा प्रयत्न। एक धाव डिक्लेअर आहे, धाव संख्या एक ने पुढे सरकेल। तीन धाव धावफलकावरती। अग्रमानांकित पंच आहेत अंड्रम, विश्वातील महाराष्ट्रातील अग्रमानांकित पंच आपण पाहतोय। अजित निकम सर मॅन फ्रॉम बदलापूर, सातत्याने आपण पाहत असतो मुंबईतील मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धा असतील, कोकण दौरा सध्या ते जास्त करतायत या सीझन मध्ये, त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया पुढील वाटचालीसाठी। धावसंख्या चार धावा धावफलकावरती। अजित निकम सर आणि पद्मनाथ प्रभू सर ही एवन जोडी आहे अंडरम विश्वातील पंचांची। यस, उद्या आहेत, क्या बात आहे, उद्या बाबू सर आहेत। ड्राइव करत सॉफ्ट हँड निकल, धावाची संधी, विकेट धोक्यामध्ये आणि नॉट आउट कॉल केलेला आहे पंचांनी। सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय। टेन क्रिकच्या माध्यमातून लाइव टेलिकास्ट सुरू आहे, अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत। यस, डॉट बॉल आहे पंच। यस, धावसंख्या धावफलकावरती आहे चार। क्या बात आहे, परंतु लाईन खराब आहे, लाईन खराब आहे, पाहिलं पंचांनी। दिशा खराब तर दशा खराब होईल या मॅच मध्ये। वन प्लस वन, एकूण दोन धाव मिळतात। धावसंख्या दोनने पुढे सरकेल, सहा धावा धावफलकावरती। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे। कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा व्हाइट बॉल येतोय, खराब गोलंदाजी, हातावरती नियंत्रण नाहीये, दिशेपासून भरकटतोय गोलंदाज। धावसंख्या सात, पुन्हा एकदा लाईन खराब आहे, पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळत आहेत आणि पंचांचा शेर येतो व्हाइट बॉल। रगरगते उन्हामध्ये आपण पाहतोय पंचांची कामगिरी। अजित निकम सर आणि अनिकेत गायकवाड सर आहेत हे दोन ऑफिशियल पंच, आणि उद्या पद्मनाभ प्रभू सर अर्थातच बाबू सरांचा, नक्कीच बाबू सर देखील येतील या स्पर्धेमध्ये पंचांच्या कामगिरीसाठी। धावसंख्या धावफलकावरती आपण बघू शकाल, आठ नऊ धावा धावफलकावरती आहेत। आमच्या सोबत आमचे ऑफिशियल गुणलेखक आहेत रोमित, रोमित यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जाते, तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते। धावसंख्या दहा इन डबल फिगर मध्ये धावसंख्या पाहायला मिळते। एके प्रतिष्ठान विपक्ष आपण पाहतोय, आदेश प्रतिष्ठान या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे। एका बाजूला सागर पाटील पुरस्कृत संघ आहे, यस लेगबॅकच्या स्वरूपात मिळते। एक धावा धावसंख्या एक ने पुढे सरकेल, अकरा धावा धावफलकावरती। क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहेत अकरा। चार षटकांचा सामना, प्रत्येक सामना चार षटकांचा असेल, आणि पहिला सामना जिंकलाय बेलवली इलेव्हन या टीमने, दुसरा सामना सुरू आहे सिद्धी टायगर्स आदेश प्रतिष्ठान विपक्ष एके प्रतिष्ठान या दोन टीम मध्ये। या पुढील सामना असेल स्टार बॉईज विपक्ष पवन फॅन्स या दोन टीम मध्ये। दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे पवन फॅन्स आणि स्टार बॉईज। लोकलचा वापर केला होता आणि ड्राईव्ह केला होता चेंडूला, मिळते एकदा वे चेंडूवरती। धावसंख्या एक ने पुढे सरकेल बारा। नवीन गोलंदाज आहे मयूर, येतोय या दुसऱ्या षटकामध्ये। कल्पेश भोसले साहेबांचं देखील आगमन होत आहे, साहेबांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती। आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। सागर इरमाळीला चेंडू बीट करून जातोय घोषांगी क्षेत्रामध्ये। दोन धावा डिक्लेअर आहे, धावसंख्या दोन ने पुढे सरकेल चौदा।
टीन क्रिक चे आमचे ऑफिशियल स्कोर अपडेटर विजय, थोडीशी जास्त कसरत करावी लागेल आज उद्या आणि परवा, कारण की अंटरम क्रिकेट आहे। अंटरम क्रिकेट सर्वात फास्ट क्रिकेट, अंटरम मध्ये समालोचन असेल, पंचांची कामगिरी असेल आणि आमचे लाईव्ह जे स्कोर अपडेटर असेल यांची दमछाक होते, तारेवरची कसरत त्यांना करावी लागते। पापणी न लावता चेंडू पडतोय, धावसंख्या धावफलकावरती आपण पाहूया। 16 धावा धावफलकावरती, अप्रतिम आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण, परंतु येतोय हा चौकार। 100% एफर्ट नक्कीच आपण पाहिले होते, एफर्ट तर 100% दिले होते, परंतु हा चौकार येतोय। धावसंख्या आहे 20 धावा धावफलकावरती, फ्लाइंग स्टार्ट केलाय, स्वप्नवत सुरुवात। मनोजच्या बॅटमधून हा चौकार येतोय, मनोजने खूप चांगली बॅटिंग केली, बॅक टू द बॉलर खेळतायत आणि येतोय डॉट बॉल। धावसंख्या धावफलकावरती आहेत 20। विशाल सुरवसे यांनी पुन्हा एकदा माझ्यावरती जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचा देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय। संपूर्ण सम्राट मित्रमंडळ असेल या मित्रमंडळाचं मी विशेष आभार व्यक्त करतोय। धावसंख्या धावफलकावरती आहेत 20। सन्मान देखील आपण करणार आहोत, क्या बात है, टॅप करतायत, क्षेत्ररक्षक आहेत आणि मिळते एकच धावे शेंडूवरती। धावसंख्या एकने पुढे सरकेल 21। 21 धावा धावफलकावरती, टॉस गमावला होता एके प्रतिष्ठान या टीमने आणि प्रथम बॅटिंग करताना आपण पाहतोय सुरुवात खूप चांगली केली, दमदार सुरुवात केली आहे, कारण की पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल तर फक्त 22 धाव बनवल्या होत्या सम्राट बी या टीमने आणि 23 धावांचा यशस्वी पाठलाग केला बिलवली 11 या संघाने। व्हाइट बॉलचा इशारा येतोय, धावसंख्या एकने पुढे सरकेल 22। 22 धावा धावफलकावरती, आणि 2 धावा डिक्लेअर आहेत। धावसंख्या 2 ने पुढे सरकेल, आपण पाहू शकाल 24 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर। धावसंख्या धावफलकावरती आहे 24। 1 टू गो फेम, अजित निकम सर पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत, मेन पंच आणि स्क्वेअर लेगचे पंच अनिकेत गायकवाड सर आहेत, हे दोन ऑफिशियल पंच। आणि आमचे तिसरे पंच आहेत गौरव, 2 धावा नक्कीच डिक्लेअर आहे। धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 26। 26 धावा धावफलकावरती, नेक्स्ट मॅच स्टार बॉईज आणि पवन फॅन्स या दोन टीम मध्ये आहे टॉस साठी। दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या। पुन्हा एकदा अंडरम बॉक्स स्टाईलने टॅप करतायत आणि मिळते एक धाव। अंडरम बॉक्स मधील सर्वात आवडता आणि फेवरेट स्ट्रोक आहे टॅप, बॅटच्या हातली कडा होती आणि चांगलं क्षेत्ररक्षण एस टेनच्या पाठीमागे येतोय डॉट बॉल। भरपूर वेळानंतर हा डॉट बॉल येतोय, आदेश प्रतिष्ठान विपक्ष आपण पाहतोय एके प्रतिष्ठान आणि धावबाची संधी आहे विकेट धोक्यामध्ये। यस फलंदाज झाले बाद लागतोय पहिला मोठा धक्का एके प्रतिष्ठान या टीमला, फलंदाज मनोज बॅक टू द पवेलियन। लाईन चुकीची आहे, व्हाइट बॉल चा इशारा येतोय। धावसंख्या 28-28। डान्सिंग डाऊन द विकेट आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण, आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण मयूर करतोय आपल्या टीम साठी, येतो डॉट। वन टू गो चा इशारा येतोय, 1 टू गो फेम पंच आपण पाहतोय अजित निकम सर। लाईन पावी लागेल वाईट प्लस 1, एकूण 2 धाव मिळत आहेत। धावसंख्या
दोन्ही पुढे सरकेल 30 धावा धावफलकावरती। बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न येतो डॉट बॉल आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 30 10.00 च्या सरासरीने बनवल्यात या 30 धावा। पहिल्या 3 षटकांमध्ये एके प्रतिष्ठान या टीमने अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। नेक्स्ट मॅच आपण बघू शकाल स्टार बॉईज आणि पवन फॅन्स या दोन टीम मध्ये। दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे। आज एकूण 12 संघ आहेत। चौथा सामना असेल सम्राट ए विपक्ष आई गावदेवी कात्रप या दोन टीम मध्ये। पाचवा सामना असेल मोहन पाम्स युनायटेड विपक्ष रमेश वाडी या दोन टीम मध्ये आणि शेवटचा सामना असेल पतवा 11 विपक्ष आंबिवली। न्यू बॉलर आहे अमोल। अमोल पहिला चेंडू दिशेपासून भरकटतोय पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय। धावसंख्या 31 31 धावा आणि स्ट्राइकिंग ला फलंदाज सागर आहे। बॅट्समन सागर ऑन स्ट्राइक। पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल लेग स्ट्रिक सोडून चालले चेंडू पंचांचा इशारा येतो व्हाइट बॉलचा। धावसंख्या 32 32 धावा। 1-4 च क्रिकेट आपण अनुभवतोय। बॅटची आतली कडा आहे आणि धाव घेण्याचा प्रयत्न धावबाची शक्यता असेल आणि फलंदाज झालाय बाद लागतोय। अजून एक धक्का बॅटिंग करणाऱ्या एके प्रतिष्ठान या टीमला। न्यू बॅट्समन आहे दिगंबर चौथ्या क्रमांकावरती येतोय बॅटिंग करण्यासाठी। क्या बात है यष्टीजी आउट होतोय फलंदाज दिगंबर शून्यावरती। अजून एक धक्का लागतोय सनी आउट होतोय। सुराज या 20 बॅटच्या आतली कडा आहे। धावबाची संधी पुन्हा एकदा परंतु दिगंबर सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतायत आणि येतोय डॉट बॉल। धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 32 धावा। सुरेख कमबॅक केलंय गोलंदाज अमोलने या अंतिम षटकामध्ये। सुरुवात थोडीशी खराब केली होती 9 चेंडू त्यानंतर वाईट चेंडू आला होता त्यानंतर आपण पाहतोय सातत्याने विकेट टेकिंग गोलंदाजी डॉट बॉलच सातत्य ठेवतोय हा गोलंदाज अमोल। आतापर्यंत या चेंडू 4 चेंडू फेकलेत या षटकामध्ये आणि फक्त 2 धावा खर्च करतोय 3 विकेट त्यामध्ये मिळवलेत 1 रनआउट आहे आणि 2 स्टंपिंग आहेत। आणि यस फलंदाज झालाय बाद तू चल मे आया ही स्थिती आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या एके प्रतिष्ठान या टीमची। वन टू गो फेम अजित निगम सरांचा इशारा येतो 1-2 आणि येतो हा डॉट बॉल। सुरेख गोलंदाजी सुरेख कमबॅक केलं गोलंदाज अमोलने या अंतिम षटकामध्ये। 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहेत 32 धावा। अवघ्या 2 धावेंचं षटक फेकलं गोलंदाज अमोलने
त्या देखील एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक नो बॉल एक वाईट चेंडू फेकला होता, एकही धाव बॅटने आले नाहीये या अंतिम षटकामध्ये आणि तब्बल चार फलंदाज बाद झाले या शेवटच्या षटकामध्ये. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 32 आणि 33 धावांचं लक्ष ठेवलंय या मॅच मध्ये एके प्रतिष्ठान या टीमने, सिद्धी टायगर्स आदेश प्रतिष्ठान या टीम समोर. आणि पवन फॅन्स दोन टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या सन्मान आपण करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. काही मान्यवर इथे उपस्थित आहेत. कल्पेश भोसले साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, समाजसेवक उद्योजक, आणि त्यांचे इथे आपण शुभ सन्मान करूया. सचिन फाले साहेबांच्या शुभ हस्ते आपण कल्पेश भोसले साहेबांचा इथे आपण सन्मान करूया, ज्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य विशेष सहकार्य लाभलेलं आहे आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. कल्पेश जी भोसले साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. युवा सेना उप शहर प्रमुख आहेत आदरणीय कल्पेश जी भोसले साहेब आणि त्यांचा इथे आपण शुभ सन्मान करतोय. सचिन फाले साहेबांच्या शुभ हस्ते आणि आय थिंक जगदीश शेठ जाधव साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. सचिन फाले साहेबांच्या शुभ हस्ते आपण जगदीश शेठ जाधव साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. सुरेश शेठ चव्हाण साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. सुरेश चव्हाण साहेबांचा इथे आपण विशेष सन्मान करूया आपल्या या मुख्य व्यासपीठावरती. आपल्या भारताची परंपरा आहे अतिथी देवभव, प्रत्येक पाहुण्याचं देवाप्रमाणे स्वागत आणि सन्मान करणं ही आपल्या भारताची परंपरा, ही संस्कृती, आणि ती संस्कृती जोपासली जाते आयोजकांच्या वतीने. नो प्लस वन एकूण दोन धाव मिळतात. धावसंख्या दोन धावात अव्वलकावरती आहेत, 33 धाव बनवायचे आहेत कारण की सन्मान देखील सुरू आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज अजिंक्य हे खूप मोठं नाव आहे ओपन क्रिकेटमध्ये. जगदीश जाधव साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. सचिन फाले साहेबांच्या शुभ हस्ते आपण जगदीश शेठ जाधव साहेबांचा इथे विशेष सन्मान करूया, ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य आहे या स्पर्धेसाठी. आम्हाला आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे आणि साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय. पुन्हा एकदा एक धाव डिक्लेअर आहे. धावसंख्या एकने पुढे सरकेल तीन धावा धावफलकावरती. मंगेश शेठ राऊत समाजसेवक यांचे इथे आपण सन्मान करूया. मंगेश शेठ राऊत साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. लक्ष 33 धावांचं आहे चार षटकांमध्ये. स्टार बॉईज आणि पवन फॅन्स शेवटचा ऑफिशियल कॉल आहे टॉस साठी या, अन्यथा दोन धावांची पेनल्टी असेल. जर दोन्ही संघ नायक उपस्थित राहिले नाही तर कमी षटकांचा सामना खेळावा लागेल. त्यानंतर आपण सन्मान करूया अमोल शेठ राऊत, चंद्रकांतजी भोईर साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. चंद्रकांत भोईर साहेब उपस्थित आहेत आणि सचिन दादा फाळे यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. दोन धावा टिकलेल्या आहेत या चेंडूवरती. धावसंख्या पाच धावा धावफलकावरती आहेत. जगदीश बांगर साहेबांचा इथे आपण सन्मान करूया आणि अर्जुनजी आगळे साहेब देखील उपस्थित आहेत. या दोन्ही मान्यवरांचे इथे आपण शुभ सन्मान करूया. सचिन फाले साहेबांच्या शुभ हस्ते आणि नितीन सोनावणे, कारण की गतवर्षी त्यांचा संघ खेळला होता, यस लॅबूचा संघ होता आणि सेकंड प्राइज नक्कीच मिळवलं होतं. ग्रामीण संघाने पराभूत केलं होतं मेगा फायनलमध्ये. क्या बात है, चेंडू जाईल बाउंड्री लाइन च्या बाहेर चौकार. गौतमजी काकडे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. चौकार येतोय
धावसंख्या आहे 10, 33 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये। 4 षटकांमध्ये 10 धाव बनवलेले आहेत। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 10, 23 धावांची गरज आहे 18 चेंडू शिल्लक। मयूर कांबळे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया। मयूर कांबळे साहेब उपस्थित आहेत आणि साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करूया आपल्या या मुख्य व्यासपीठावरती। या सामना देखील सुरू आहे, 18 चेंडू शिल्लक आणि बनवायचे आहेत 23 धावा। चोख प्रत्युत्तर दिलंय टीट फॉर टॅट। गोलंदाज आहे मनोज आणि स्ट्रायकिंगला फलंदाज बंधू आहे मोहन। बंधू या नावाने सुपरजित। या 20 लाईन पावी लागेल। लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतो आहे। व्हाईट बॉल, तटस्थ पंच आहेत, अग्रमानांकित हे पंच आहेत, नामांकित पंच अजित निकम सर। या 20 क्लीन बोल्ट, येष्टे उद्ध्वस्त दांडी गोल, यू मिस, आय विल डेफिनेटली इट, फलंदाज बाद। मॅच न्यू बॅट्समन आहे, केतन नक्कीच युट्यूब लाईव्ह आहे त्यामुळे त्यांची खरी नावं येऊ द्या ही विनंती असेल, कारण की टोपण नावं प्रत्येक खेळाडूला आहेत। या 20 कीपर बीट झालेत, व्हाईट प्लस 1 मिळतात या 2 धावा अवांतरच्या स्वरूपामध्ये। बॅटिंग करणाऱ्या सिद्धी टायगर्स आदेश प्रतिष्ठान या टीमला धावसंख्या 14। ड्राईव्ह करतायत, सॉफ्ट हँडने खेळले होते आणि एक धाव टिकलेला आहे। धावसंख्या 1 पुढे सरकेल 15 धाव धावफलकावरती। क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम आणि क्रिकेटचा कुंभ मेळा भरलाय या मैदानावरती। औचित्य आहे सम्राट चषकाचं, क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय। सम्राट चषक 2023। पुन्हा एकदा बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न, आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, डॉट बॉल येतो। धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 15। जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज आहे, कारण की 33 धावांचं लक्ष आहे। या 20 लाईन पावी लागेल, लाईन खराब आहे हे सांगत असताना पंच अजित निकम सर आणि येतोय हा व्हाईट बॉल। धावसंख्या 16, अर्धा पल्ला पूर्ण केलाय, अजूनही 17 धावांची गरज आहे। शेवटचा ऑफिशियल कॉल असेल स्टार बॉईज आणि पवन फॅन्स या 2 संघांना की आपण टॉस अडूया। पवन फॅन्स आणि स्टार बॉईज या 20 कव्हर ड्राईव्हचा फटका आहे आणि मिळते एकच धाव। धावसंख्या 1 पुढे सरकेल 17 धाव धावफलकावरती आहे, 16 धावांची अजूनही गरज। 14 चेंडू शिल्लक आहेत, लाईन पावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतोय। व्हाईट बॉल, धावसंख्या 18, 15 धावांची गरज आहे, चेंडू शिल्लक आहे 14। विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे आदेश प्रतिष्ठान या टीमने। आदेश प्रतिष्ठान सागर पाटील यांचा संघ आपण पाहतोय, पुण्याचा ड्राईव्ह करतायत। एक धाव डिक्लेअर आहे, धावसंख्या 19 धावा धावफलकावरती, 13 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी धाव बनवायचे 14। आणि पुन्हा एकदा लाईन पावी लागेल, लाईन चुकीची आहे, दिशेपासून भडकडतोय। दिशा खराब तर दशा खराब होईल या मॅच मध्ये आणि तेच आपण पाहतोय। धावसंख्या 20, बॅकफूटला जाऊन स्क्वेअर कट करतायत, मिळते एक धाव आणि पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 21 धावा, 12 चेंडू शिल्लक आहेत, 12 धावांची गरज,
सामना जिंकण्यासाठी सिद्धी टायगर्स आदेश प्रतिष्ठान या टीमला। सिद्धी टायगर्स संघ खेळतोय सागर पाटील पुरस्कृत आदेश प्रतिष्ठान या नावाने। दुसऱ्या बाजूला एके प्रतिष्ठान हा संघ आपण पाहतोय। स्ट्राइकिंग फलंदाज अजिंक्य आहेत, यावीस ऑनसाइडला फ्लिक केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट आणि मिळते एक धाव। डिक्लेअर धाव संख्या एक ने बुडेसर केलेला 22-22, 11 चेंडू आणि 11 धावांची गरज। रनबॉल इक्वेशन सागर, लाइन खराब आहे, लेग स्टिक सोडून चालाय चेंडू, पंचांचा इशारा येतोय। वाईड बॉल, धाव संख्या 23-23, 10 धावांची गरज। विजयाच्या दिशेने यशस्वी वाटचाल करताना पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे। आय थिंक फ्रंट फुट नो बॉल असावा, फिल्डिंग व्यूहरचना नाहीये, नक्कीच लाईन नो बॉल आहे हे सांगत असताना। आणि यस फलंदाज बाद असेल आणि चेंडू देखील काउंट असेल। धावसंख्या आहे 24-24। स्ट्राइकिंग फलंदाज मनोज आहे, क्या बात है, कीपर बीट झाले होते धावाची संधी आणि विकेट नक्कीच धोक्यामध्ये होती। तिसऱ्या पंचाने रेफर केलेला आहे, अजित निकम सरांनी आणि टेक्निकल टीम देखील सज्ज आहे, दीपेश आहेत, विजय आहे आणि पाहावं लागेल धनेश आहेत आमच्या सोबत, पाहावं लागेल रन आउट साठी हा अंपायर रिव्यू आहे। TRS यस OUT फलंदाज बाद। अंदाज केतन यूट्यूब लाइव ही स्पर्धा आहे। यावीस एक धाव डिक्लेअर आहे, धावसंख्या एक ने पुढे सर केलं 25, 25 धावा, 8 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी। आठ धावांची गरज आहे। टॉस साठी शेवटचा ऑफिशियल कॉल आहे, स्टार बॉईज आणि पवन फॅन्स लाईन पावी लागेल। खराब गोलंदाजी, खराब गोलंदाजी करतोय सागर हा गोलंदाज या तिसऱ्या षटकामध्ये। वाईट बॉल येतो, धावसंख्या 26, 7 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी। सॉफ्ट हँड ने खेळले होते, क्या बात आहे, सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। येतो डॉट बॉल, 7 धावांची गरज। वन टू गो चा इशारा येतोय, 7 चेंडू आणि 7 धावांची गरज। चेसिंग कंपल्सरी आहे, चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी असेल, त्यामुळे कंपल्सरी 7 धावा बनवाव्या लागतील
क्रिकेट चा फटका आहे मिळते एकदम आणि पहिल्या तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहेत 27 धावा, बनवायचे 33 धावा, 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन या मॅच मध्ये आपण पाहतोय सिद्धी टायगर्स आदेश प्रतिष्ठान या टीम समोर 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. स्टार बॉईज टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी या स्टार बॉईज या टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचा आहे आणि पवन फॅन्स विपक्ष स्टार बॉईज या दोन टीम मध्ये असेल सामना. आमचे समालोचक मित्र तुषार महाराज शिंदे साहेबांचं देखील आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. महाराज वेलकम, स्वागत आहे. यावेळीस 2 धावा टिकलेले आहेत, घोषांकित क्षेत्र आहे आणि त्या घोषांकित क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या 2 पुढे सरकेल 29, 29 धावा, 4 धावांची गरज आहे, 5 चेंडू शिल्लक. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या 4 धाव बनवावे लागतील या मॅच मध्ये आदेश प्रतिष्ठान या टीमला. सागर पाटील पुरस्कृत संघ आपण पाहतोय, लाईन पावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतोय, व्हाइट बॉल, धावसंख्या 30. ऑन साइड ला फ्लिक केलाय, चांगला स्ट्रोक आपण पाहतोय, डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जातोय एका धावेसाठी, धावसंख्या 31, 31, 2 धावांची गरज आहे, चेंडू शिल्लक 4 चेंडू आणि 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. चार चेंडू आणि 2 धावांची गरज. स्विंग येतो डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल वापसी करून देऊ शकेल एके प्रतिष्ठान या टीमला. 3 चेंडू शिल्लक आहेत, 2 धावांची गरज या मॅच मध्ये, 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. लाईन खराब आहे, लाईन खराब, विनाशकाली विपरीत बुद्धी, वाईट बॉल येतोय, 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. स्कोर लेवल पवन